नमस्कार हॅलो फ्रेंड शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी ती कोणती तर चला आपण बघूया तर आज आपला आहे केक आणि तो आपण बनवणार आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये आणि आपण हाफ हाफमध्ये करणार आहे तो केक तर चला आपण त्या केकसाठी काय काय साहित्य कशा कशाप्रकारे बनवलेला आहे ते बघूया हा आहे आपला विला बेस जो मी पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवलेला आहे आणि याआधी मी पायनॅपल फ्लेवरचा केक टाकलेला आहे आणि त्याचे तीन लेअर कापून मध्ये व्हिपिंग क्रीम त्यानंतर आपण शुगर सिरपने पूर्ण कवर केलेलं आहे क्रीम नंतर आपण टाकलं आहे पायनॅपल क्रश आणि अशा प्रकारे तीन लेअर करून त्याला कोटिंग केलेलं आहे आणि स्क्रॅपरने आजूबाजूने डिझाईन केलेली आहे जी केकमध्ये तुम्ही बघताय तर हे आपण यूज केलेलं आहे आतमध्ये क्रश पायनॅपलचे जो आपण केक बनवलेला आहे बेस आणि त्यानंतर आपण यावरती डिझाईन करणार आहे जेलने तर हे आहे न्यूट्रल जेल त्यात मी जेल कलर टाकलेला आहे येलो आणि दुसरा आहे रेड असं दोन वाट्यांमध्ये मी थोडं थोडं न्यूट्रल जेल टाकून आणि त्यामध्ये अर्धा एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि असं मिक्स केलेलं आहे आपल्याला जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही पाहिजे तर चला आपण आता तो केक आपण कसा बनवलेला आहे ते बघूया तर हा केक कापण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची एक सुरी लागेल जी स्ट्रेट नीट कापली जाईल न हालता न तुटता असा भाग त्याचा अर्धा अर्धा कापायचा आहे आणि हा आपला केक आहे पायनॅपल फ्लेवरमध्ये जो तुम्ही बघतायत बघा त्या बेसमध्ये मी लेमन कलर टाकलेला आहे इसेन्स टाकलेला आहे किंवा इमल्शन असेल तर तुम्ही इमल्शनही टाकू शकतात आणि अशा प्रकारे मी थोडा थोडा केक क्रॉसमध्ये केलेला आहे जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघता आहे थोडं हळवार करायचं आहे नाहीतर आपला केकची डिझाईन आणि आपला केक, केक बिघडू शकतो असं व्यवस्थित थोडंसं डिस्टंट ठेवायचं आहे दोघं केकमध्ये थोडा जवळ असला तरीही चालेल आणि जर होत नसेल तर जेवढा झाला तेवढा करायचा आहे आणि हे तुम्हाला तीन लेअर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि ते आता आपल्याला व्हिपिंग क्रीमने पूर्ण कवर करायचं आहे कारण त्या ठिकाणी आपली डिझाईनही येईल आणि बाकी जो गॅप आहे मधला तिथं आपल्याला वेगळी डिझाईन काढायची जी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल तर अशा प्रकारे व्हिपिंग क्रीम लावायचं आहे ह्यावेळेला मी तुम्हाला केकचं बेस बनवताना नाही दाखवलं कारण हा पायनॅपलचा आपण आधी बघितलेला आहे म्हणून मी आपण डेकोरेशन कशाप्रकारे करायचं आहे आणि हे कटिंग कसं करायचं होतं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये मी थोडा जेल कलर लावलेला आहे रेड कलरचा आणि त्यात व्हिपिंग क्रीम भरलेला आहे आणि त्यानंतर तुमच्याजवळ जेही नोजल असेल ज्या प्रकारचे फ्लावर बनवायचे असतील तसं तुम्ही त्या केकवरती डेकोरेशन करायचं आहे किंवा तुम्ही रोजही बनवू शकतात आणि असं नोजल असेल मोठ्या साईजचे ओपन स्टार मोठ्या साईजचे तर त्याने असे मोठे मोठे फ्लावर गुलाबासारखे काढू शकतात मी क्रीममध्ये कलर न टाकता पायपिंग बॅगला मध्ये टाकलेले आहे थेंब आणि हे आता आपण जेल यूज करणार आहे केकच्या चारी बाजूला असे छोटे छोटे ड्रॉप टाकायचे आहे किंवा तुम्ही पायपिंग बॅगमध्ये टाकूनसुद्धा करू शकतात पण ज्यांना जमत नसेल किंवा माहिती नसेल घरच्या घरी पटकन कसं करता येईल तसाच केक मी दाखवते आहे जेणेकरून सगळ्यांना इझी होईल असं तुम्ही छोट्या चमच्याने पूर्ण राऊंडमध्ये टाकायचं आहे आणि असे ड्रॉप टाकून अशी डिझाईन तयार करायची तुम्हाला जर तुमच्याजवळ जर स्क्रॅपर नसेल, नसेल तर तुम्ही प्लेन केलं तरीही चालेल आणि जर स्क्रॅपर असेल तर मी जे कोटिंग आजूबाजूला केकला केलेलं आहे तर तसं केल्यावरती डिझाईन खूप छान दिसते त्यानंतर हळूहळू पूर्ण त्या डिझाईनच्या एका साईडला आपल्याला टाकायचं आहे जेल जे आपण येल्लो कलरमध्ये केलेलं आहे तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा करू शकतात म्हणजे दोघं साईडला तुम्ही येल्लो किंवा रेड किंवा दुसरा कलर आवडत असेल तर न्यूट्रल जेलमध्ये टाकू शकतात आणि डिझाईन करू शकतात आणि असा आकार कापल्यानंतर तुमच्याजवळ जर डिझाईनचं नोझल नसेल तुम्हाला जीही आवडेल ती डिझाईन तुम्ही करू शकतात मिडलमध्ये जी मी केलेली आहे तर आता ह्या साईडला आपण तशाच प्रकारे करायचं आहे तर बघा हे दोघं साईडची आपली डिझाईन तयार झाली आणि त्याच पायपिंग बॅगमध्ये मी थोडं व्हाईट क्रीम घेतलेलं आहे आणि जेवढी होईल देव ती डिझाईन त्या कलरमध्ये येईल कारण आधी थोडा रेड कलर, कलर टाकलेला होता आपण पण ही वेगळीच डिझाईन दिसेल थोडी लाईट पिंक थोडीशी रेड तर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे खालची त्याच नोझलने केलेली आहे किंवा तुम्ही दुसराही नोझल यूज करू शकता बघा किती सुंदर कलर दिसतोय दोघं कॉम्बिनेशन रेड आणि येल्लो आणि आपला केक रेडी होतो आहे त्यानंतर डेकोरेशनसाठी तुम्ही डेकोरेशनसाठी जे बॉल असतील स्वीट बॉल असतील किंवा चॉकलेटचे बॉल असतील काही असेल ते तुम्ही डेकोरेशन करून आपला केक सुंदर बनवू शकतात आणि त्यानंतर आपल्याकडे छोटे छोटे स्वीट बॉल असतात डेकोरेशनचे तेही टाकू शकतात किंवा नाहीही टाकले तरीही आपला केक खूप छान दिसणार आहे हा त्यानंतर मी छोट्या साईजचे स्वीट बॉल टाकलेले आहे तुमच्याकडे जेही असतील ते तुम्ही टाकून आपला केक सुंदर बनवू शकतात आणि आपला हा केक झालेला आहे रेडी तर बघा तुम्ही किती सुंदर दिसतो आहे ते स्वीट बॉल टाकल्यानंतर आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी तर तो केक तुम्हीही करू शकता आणि हा झाला रेडी तर तुम्हाला ह्या केकची रेसिपी पायनॅपल फ्लेवरमध्ये कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद